सिंधुदुर्ग समुद्र किनारपट्टीवर थैमान घातलेल्या ओक्की चक्रीवादळाचा तडाखा वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागालाही बसला आहे. रविवारी मध्यरात्री आलेल्या सागरी उधाणामुळे समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील बोटींमध्ये शिरले तर काही होड्या बोटीत तात्काळ हलवत ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी आणल्या. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे बोटी व होड्यांमधील जाळी वाहून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले सागरी किनारपट्टीलाही ओखी चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. शहरापासून अगदी जवळच्या अंतरावर असलेल्या व समुद्र किनारपट्टीलगतच्या मूठ कुर्लेवाडी सागरेश्वर तालुक्यातील शिरोडा केरवाडी भागात काल मध्यरात्री समुद्राच्या पाण्याचा जोर वाढला होता. या ठिकाणच्या मच्छीमारांनी किनाऱ्यालगत बांधून ठेवलेल्या होड्या तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवल्या, अन्यथा मोठे नुकसान झाले असते. ओखी वादळामुळे समुद्राच्या पाण्याला मोठे उधाण आले असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. इथे काल परवापासून पाण्याचं हे वाढत चाललेलं आहे पातळी, आणि रात्री जवळजवळ आम्ही इथे 9 वाजल्यापासून 11:30-12 पर्यंत इकडे होडीवरच तळ धरून ठेव बसलो होतो. पण पाण्याचा काय वेग कमी झाला नाही, नंतर उशिरा 12:30 जरा वेग कमी झाला, पण आज वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे पुन्हा आता जास्त धोक्याची आहे शक्यता. हां, पाणी वर आल्यामुळे आमच्या होड्या ज्या होत्या जाग्यावर, त्या जागेवरनं आम्हाला बरेच आतमध्ये हे आहे ती झाडं लिंगडीची तिथे हे करावे लागले, आणि आम्ही आता ते बांधून वगैरे ठेवलेले आहेत भेंडीच्या झाडांना किंवा माडांना सुरक्षित आहे. पण ते काय सुरक्षित काय याची नाही, झाडाची अशी सुरक्षितता नाही आहे. पण रात्री आता अरे आज पण कसं वाऱ्याचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात हे होणार, ते धोका आणखी मिळणार, जबरदस्त हे आहे शक्यता आहे. कालच्यापेक्षा आज चौपटीने पाणी वाढेल. जाळ्या म्हणजे आता जाळ्या तर वरच अर्धी जाळी आमची खाली आहे, अर्धी जाळी वर आहे, थोडी वर अर्धी हे केली तिकडे तिकडे ठेवली आहे. तर म्हणजे जाळी आता ही याच्यात पुरून गेली ना मातीमध्ये वगैरे, जी जाळी थोडी वापरलेली होती जुनाट ती जाळी ते मातीमध्ये गाळली गेली, ती आता मिळणं शक्य ना, म्हणजे नुकसानाचीच बाब आहे. वेंगुर्ला बंदर भागात पाण्याची पातळी वाढल्याने लाटा बंदरावर येऊन धडकत होत्या, त्यामुळे या ठिकाणी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वेंगुर्ले मूठ कुर्लेवाडी येथील समुद्रालगत असलेल्या भागात रविवारी मध्यरात्री पाणी वाढले, त्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. बोटी सुरक्षित स्थळी हलवण्यात मच्छीमारांना यश आले असले तरी या बोटी तसेच होड्यांवरची मासेमारी जाळी वाहून गेली. रात्री साधारण 9-9:30 वाजल्यापासून पाणी सुरुवात झालं, 12:30 वाजेपर्यंत भरला. त्यावेळी की नाही पहिलं पाणी वाढतच होतं, पण तर नंतर आत आत गेलं आणि होडे अंका की नाही मार बसवलेलो म्हणून लोकांनी होडे आत घेतले. अगोदर घेतलेलेच होते, पण तरीसुद्धा आणखी आत घेतले. आता काय घेण्यासारखी जागा आहे पण नाही. वस्त्रक 12:30 ओटी सुरुवात झाली रात्री, लोक इकडेच बसलेले होते रात्रभर, बसून होते म्हणलं प्रत्येक होडीचे मालक आणि खलाशी इकडे होडीवरच टाकून 12:30 बसलेले होते. ही साधारण किती कुटुंब आहेत या किनारपट्टीवर? मूठ कुर्लेवाडीपर्यंत साधारण 400 कुटुंब 400 कुटुंब आहेत. आणखी म्हणजे वारं कालच्यापेक्षा वारं ज्यादा आहे, जास्त पाणी वाढण्याची संभावना. त्यात काही प्रमाणात नुकसान झाले. येथील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ मंडळ अधिकारी तुळजकर, तलाठी नागराज मापणकर यांना पाठवून पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार शरद गोसावी यांनी दिलेत. We'll be right back.